श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो, खूप खूप स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, कालच्याच व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत स्वामी समर्थ केंद्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर कोणत्या रांगोळी काढायच्या आहेत ही माहिती शेअर केली. त्या रांगोळी मी तुमच्यासोबत प्रत्यक्षात काढून पण दाखवल्या. तो व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला, त्यावरती मला एक दोन कमेंट पण आलं त्या की ताई मग आम्ही ही रांगोळी देवघरात काढली तर चालेल का, किंवा माझ्या एका मैत्रिणीची कमेंट होती की ताई मी रोज ही रांगोळी देवघरात काढते. तर असं वाटलं की देवघरामध्ये अशा कोणत्या रांगोळी तुम्ही काढायला हव्यात याविषयीची माहिती तुमच्यासोबत शेअर करावी. तर बघा, काल ज्या रांगोळी मी तुमच्यासोबत शेअर केल्या त्या केंद्रानुसारच होत्या आणि आपल्या देवघरामध्ये ज्या रांगोळी काढायच्या आहेत त्या आपल्या स्वामी समर्थ केंद्रानुसारच काढायच्या असतात, पण वारांप्रमाणे काढायच्या असतात. तर बघा, आठवड्यामध्ये 7 दिवस येतात, तर ह्या 7ही दिवसाची वेगळी अशी रांगोळी आपल्याला देवघरासमोर काढायची असते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये त्या रांगोळीचं महत्त्व काय आहे, ही रांगोळी दुसऱ्या दिवशी आपण पुसतो त्यावेळेस ह्या रांगोळीला कशाप्रकारे आपल्याला पुसायचं आहे किंवा तुम्हाला कशाप्रकारे भरून ती कुठे विसर्जित करायची आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही विशिष्ट तिथी असतील जसं की एकादशी असेल किंवा पौर्णिमा अमावस्या असेल, सत्यनारायण केलेला असेल, तर अशा वेळेस कोणती रांगोळी काढायची ही माहिती देखील मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आजच्या व्हिडिओमध्ये वारांप्रमाणे रांगोळी कशी काढायची आहे, त्याचं महत्त्व काय आहे आणि या रांगोळीचे नियम काय आहेत हे आता आपण जाणून घेऊया. तर चला, तर पहा, एका आठवड्यामध्ये 7 दिवस असतात आणि 7 दिवसाच्या 7 प्रकारच्या रांगोळीचे साचे आपल्याला सहजरित्या बाजारामध्ये आजकाल मिळतात. खरं तर हे स्वामी समर्थ केंद्रानुसारचे रांगोळीचे साचे आहेत आणि ते आता कुठेही मिळू लागले आहेत. माझ्याकडे हे जे रांगोळीचे साचे आहेत तुम्ही बघताय स्क्रीनवरती लाकडाचे, हे मला प्रमोशनसाठी आले होते उत्कर्ष रांगोळी स्टेन्सिल्स यांच्याकडनं. तर हे देखील छान आहेत, याची फिनिशिंग खूप सुंदर आहे, हे देखील मी वापरते आणि माझे जे जुने प्लास्टिकचे रांगोळीचे साचे आहेत ते देखील मी वापरत असते. आणि देवघरासमोर तुम्ही माझे जेवढे व्हिडिओ बघाल तेवढ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हीच रांगोळी दिसेल, मी दुसऱ्या रांगोळी काढतच नाही. तर पहा, हे रांगोळीचे साचे माझं जे जुनं देवघर होतं त्यामध्ये मी हीच रांगोळी काढायची आणि बरेच तरी 8-10 वर्ष झाली असतील ही रांगोळीचे साचे मी वापरते. आता खूप खराब पण झालेले आहेत. ते देवघर जे होतं ते खूप छोटं होतं तेव्हा ही रांगोळी मी काढायची, अजूनही या रांगोळीच्या साच्यांचा मी वापर करते आणि असे मोठे साचे देखील माझ्याकडे आहेत. कधीतरी या रांगोळीच्या साच्यांनी देखील मी देवघरामध्ये रांगोळी काढते. तर पहा, हे 3 साइजेसमध्ये असलेले रांगोळीचे साचे माझ्याकडे आहेत. आता एक एक करून आठवड्यामध्ये असलेल्या वारांप्रमाणे आपल्याला देवघरामध्ये रांगोळी काढायची असते, त्या रांगोळीचं महत्त्व काय आहे. आता दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपण ती रांगोळी मोडतो किंवा भरून घेतो त्यावेळेस कोणता नियम पाळायचा ही माहिती शेअर करते. तर चला, तर पहा, वारांप्रमाणे रांगोळी काढत असताना पहिली जी रांगोळी आहे ती म्हणजे सोमवारची. सोमवारचा दिवस हा महादेवांना समर्पित असतो, या दिवशी आपण महादेवांची सेवा उपासना करतो. म्हणूनच ही जी रांगोळी आपल्याला काढायची आहे यामध्ये असलेली शुभचिन्ह आपल्याला त्यानुसारच आपल्या घरामध्ये परिणाम देत असतात. तर सोमवारच्या या रांगोळीचं महत्त्व काय आहे आणि सोमवारी जर चतुर्थी आली किंवा सोमवारी अमावस्या आली, सोमवारी पौर्णिमा आली, तर या तिथींमध्ये मग आपल्याला ही रांगोळी काढायची आहे का किंवा मग याला दुसरा पर्याय काय आहे हे देखील व्हिडिओमध्ये मी पुढे शेअर करणार आहे. तर आता आठवड्यांप्रमाणे आपण विचार करता आपल्याला सोमवारी ही रांगोळी काढायची आहे. तर पहा, ही रांगोळी काढत असताना या रांगोळीवरती आपल्याला कलर नाही तर आपल्याला हळदी कुंकूच अर्पण करायचं आहे. जर खाली तुम्हाला असं वाटलं की खालच्या बेसला तुम्हाला कलर टाकायचा आहे त्यावरती ही रांगोळी काढायची आहे तसं तुम्ही करू शकता, पण ह्या रांगोळीला शक्यतोवर हळदी कुंकूच अर्पण करा. तर पहा, महादेवांचा वार हा सोमवार आहे आणि ही रांगोळी जी आहे ती चंद्राची आहे. ही रांगोळी काढल्याने सर्व विघ्न दूर होतात आणि सतत प्रगती होते, चंद्राची पूजा करण्याची फलप्राप्ती मिळते, इतकं महत्त्व सोमवारी ही रांगोळी काढण्याला आहे. पहा, महादेवांचा फोटो जर तुम्ही बघितला तर महादेवांच्या केसांवरती सुद्धा तुम्हाला अर्धगोलाकार चंद्र हा असतो, त्यामुळे सोमवारी आपल्याला ही चंद्राची रांगोळी काढायची आहे. तर पहा, आठवड्यातील दुसरा वार म्हणजे मंगळवार. आता मंगळाची ही रांगोळी आपल्याला मंगळवारी काढायची आहे. ही मंगळाची रांगोळी काढल्याने आपल्याला काही शत्रुबाधा झालेली असेल, शत्रू त्रास देत असतील, तर त्या सर्व प्रकारच्या शत्रूंचा त्रास कमी होतो आणि मंगळाची स्तुती किंवा प्रार्थना केल्याने फलप्राप्ती होते. म्हणून आपल्याला मंगळवारी ही मंगळवारची रांगोळी काढायची आहे आणि त्याचं फळ आपल्याला त्या दिवशी प्राप्त होणार आहे.
तर पहा, त्यानंतर आठवड्यातला तिसरा वार जो आहे तो आहे बुधवार. आणि बुधवार जो आहे तो गणपती बाप्पांना समर्पित मानला जातो. त्यामुळे बुधवारी ही बुधाची रांगोळी काढल्याने सकल शास्त्राचे ज्ञान प्राप्त होते. बुधाची स्तुती आणि प्रार्थना केल्याने फलप्राप्ती होते. म्हणूनच आपल्याला बुधवारी ही रांगोळी काढायची आहे. गणपती बाप्पा जे आहेत ते विघ्नहर्ता तर आहेतच, पण यासोबतच ते विद्येचे दैवतसुद्धा आहेत. त्यामुळे ही बुधाची रांगोळी आपण काढली तर आधी सांगितल्याप्रमाणे सकल शास्त्राचे ज्ञान प्राप्त होते. म्हणून आपल्या घरामध्ये आपल्या मुलांना त्याचे लाभ व्हावेत यासाठी आपल्याला बुधवारी ही बुधाची रांगोळी काढायची आहे. त्यानंतरचा वार म्हणजे गुरुवार. गुरुवार हा दिवस बृहस्पतींना समर्पित असतो. यासोबतच गुरुवारचा दिवस हा आपल्या गुरूंनासुद्धा समर्पित असतो. त्यामुळे गुरुवारची ही विशेष रांगोळी काढल्याने सकल संपत्ती विद्या प्राप्त होते. यासोबतच आपल्या सद्गुरूचे स्मरण आणि प्रार्थना केल्याने त्याची फलप्राप्तीसुद्धा आपल्याला मिळते. बघा, गुरुवारी आपण बऱ्याच सेवा करत असतो, त्यामुळे ही रांगोळी काढल्याने आपल्याला त्याचे शुभ फळ मिळतात. त्यानंतरचा जो वार आहे तो वार आहे शुक्रवार. आणि हा वार जो आहे तो महालक्ष्मीला समर्पित असतो. आता शुक्रवारच्या दिवशी आपल्याला ही शुक्राची रांगोळी काढायची आहे. यामुळे तुमच्या मुलामुलींचे विवाह योग जुळून येतात. जर तुम्हाला खूप दिवसापासून मुलबाळ होत नसेल तर तुम्हाला संतान प्राप्तीचे योगसुद्धा ही रांगोळी काढल्यामुळे जुळून येऊ शकतात. जर तुमचं विवाह या काळामध्ये जुळला तर तुम्हाला जोडीदार देखील चांगला मिळतो, एवढी प्रभावी ही रांगोळी आहे. त्यामुळे शुक्रवारी तुम्हाला ही रांगोळी काढायची असते. तर पहा, त्यानंतरचा जो वार आहे तो शनिवार. या दिवशी आपण शनिदेवांची आराधना करत असतो. शनीचा कोप आपल्यावरती होऊ नये, शत्रुपीडा आपल्याला शत्रू बाधा काही झालेल्या असतील तर त्या कमी व्हाव्यात यासाठी शनीची आराधना करायची असते. यासोबत शनिवारच्या दिवशी आपण हनुमानांची सुद्धा सेवा उपासना करत असतो. आता शनिवारच्या दिवशी ही शनीची रांगोळी काढल्याने रोगराई बरी होते, कर्जातून मुक्ती मिळते आणि शनींची स्तुती आणि प्रार्थना केल्याने आपल्याला त्याची फलप्राप्ती होत असते. म्हणून शनिवारी ही रांगोळी काढायची आहे. तर पहा, आठवड्यातील सगळ्यात शेवटचा वार म्हणजे रविवार. आणि हा दिवस जो आहे तो सूर्यदेवांना समर्पित मानला जातो. म्हणूनच रविवारच्या दिवशी आपल्याला सूर्याची रांगोळी काढायची आहे. बघा, एखादं काम तुमचं खूप दिवसापासून पूर्ण होत नसेल तर ही रांगोळी काढल्यामुळे तुमची सकल कार्यसिद्धी होते. या दिवशी म्हणजेच रविवारच्या दिवशी सूर्याची विशेष पूजा करावी. रोज तुम्हाला शक्य नसेल तर रविवारच्या दिवशी सूर्याला अर्घ्य द्यावं, सूर्याची पंचोपचार पूजा करावी आणि ही रांगोळी आपल्या देवघरामध्ये काढावी. यामुळे तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आणि या रांगोळीचं तुम्हाला फलप्राप्ती देखील होते. तर पहा, अशा ह्या वारांप्रमाणे आपल्याला रांगोळी देवघरासमोर काढायच्या आहेत. काल ज्या मी तुमच्यासोबत दोन रांगोळी शेअर केल्या होत्या त्या तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच काढायच्या आहेत. या रांगोळीचे काय महत्त्व आहे, याचे काय लाभ होतात, ही सगळी माहिती मी शेअर केलेलीच आहे. पण यासोबतच सोमवार ते रविवार या वारांमध्ये एखाद्या वेळेस एखादी शुभतिथी आली, जसं की एकादशी आली किंवा अमावस्या आली, पौर्णिमा आली, त्यावेळेस आपल्याला या रांगोळीसोबत अजून काही शुभचिन्ह काढायचे आहेत. त्यामुळे आपल्या घरामध्ये त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात. जसं की तुम्ही बघितलं असेल की चातुर्मासामध्ये गोपद्म रांगोळी आपण ही काढत असतो, गोपद्म व्रतसुद्धा केलं जातं. तर एकादशीच्या दिवशी या रांगोळीसोबत, म्हणजे एकादशी ज्याही वारी आली असेल त्या वाराची रांगोळी, त्यासोबतच ही गोपद्माची रांगोळीसुद्धा तुम्हाला काढायची आहे. गोपद्माची रांगोळी जी आहे ती श्रीहरी श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे, त्यामुळे एकादशीला ती रांगोळी काढा. यासोबतच श्रीहरी श्री विष्णूंचे सगळे शुभचिन्ह असलेली ही रांगोळीसुद्धा तुम्ही काढू शकता. यावरती बघा तुम्ही, स्वस्तिक, लक्ष्मीची पावलं, कमळ आहे, तारा आहे, त्यानंतर गायीची पावलं आहेत, ही सगळी शुभचिन्ह असलेली ही रांगोळी तुम्ही एकादशीला, पौर्णिमेला, अमावस्येला, वारांप्रमाणे ज्या रांगोळी आहेत त्यासोबत ह्या ही सुद्धा रांगोळी तुम्हाला काढायची आहे. तर पहा, ही रांगोळी काढल्यानंतर तिला कशा प्रकारे आपल्याला भरून घ्यायचं आहे. बघा, देवांसाठीची ही सुपली मिळते जी फक्त मी देवघरातच वापरते. या सुपलीने मी ही रांगोळी भरून घेते आणि त्यानंतर ही रांगोळी मी निर्माल्यात टाकत असते. जर आता तुमच्याकडे ही सुपली नसेल किंवा तुम्हाला सुपलीने भरणं आवडत नसेल तर अशा वेळेस तुम्ही एखादा कपडा वापरू शकता, तो थोडासा ओला करून घ्यायचा आणि त्याने ही सगळी रांगोळी भरून घ्यायची आणि एखाद्या झाडाखाली हा कपडा जो आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा, जेणेकरून ह्या रांगोळीची जी ही सकारात्मकता आहे किंवा जे ही पावित्र्य आहे ते कचऱ्यामध्ये जाणार नाही. त्यामुळे हा नियम जो आहे या रांगोळीचा आपल्याला पाळायचा आहे. तर हे वारांप्रमाणे किंवा साप्ताहिक रांगोळीचे साचे जे आहेत ते तुम्हाला कुठल्याही स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळतील किंवा जिथे देवाचं सामान मिळतं तिथे तुम्ही विचारलं तर तिथे देखील मिळून जातील. तर मैत्रिणींनो, हा होता आजचा व्हिडिओ, वारांप्रमाणे रांगोळी तुम्हाला कशा काढायच्या आहेत. आता ही रांगोळी दुसऱ्या दिवशी मोडत असताना तुम्ही देवघरासाठी जी सुपली मिळते त्यामध्ये ही रांगोळी भरून घेऊ शकता आणि जिथे तुम्ही निर्माल्य जमा करता, म्हणजे फुलं वगैरे जमा करता, त्यामध्ये तुम्ही ही रांगोळी टाकायची आहे, कचऱ्यामध्ये टाकायची नाही. बऱ्याच जणांना काय सवय असते की ते देवघर वगैरे स्वच्छ पुसून घेतात आणि त्यासोबत ती रांगोळी देखील
खाली पडून जाते, मग ते झाडूसोबत झाडून घेतात. पण ही चूक करायची नाही, कारण हे शुभचिन्ह आहेत, याचे सकारात्मक परिणाम घरामध्ये व्हावेत म्हणून आपण वारांप्रमाणे ही रांगोळी काढतो. याचं महत्त्व काय आहे, ही कशासाठी काढायची आहे, ही सगळी माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.